अप्पा काय म्हणतो आरक्षण द्यायचं नाही म्हणतो संदीप बघे ए संदीप पहिले चप्पल मारायला मारा चप्पल पहिले चप्पल मारून घ्या पहिले तुमची आमची सर्वांची संपूर्ण भारतवासियांची अस्मिता असलेले श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवराय यांचे वंशज राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल हा महाराष्ट्रातला वाचाळवीर चंपा उर्फ चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। वक्तव्य करताना चोखलेला आंबा कापता कसा येईल असं घाणेरडं वक्तव्य व छत्रपती संभाजीराजेंवर भाजपने फार उपकार केले आहेत आणि ते विसरले अशी उपकाराची भाषा करणारं वक्तव्य केलेलं आहे। आम्ही मराठा समाजाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करतो व चंद्रकांत पाटलांना आणि त्यांच्या पिलावळीला सांगू इच्छितो की तुम्ही एखादी राज्यसभेची खासदारकी दिली म्हणजे छत्रपती संभाजीराजेंवर किंवा शिवरायांच्या परिवारावर उपकार केले नसून तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने मोदी साहेबांनी रायगडावर 2014 अगोदर रायगडावर जे काही छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन जी काही पाया पडून ज्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केलेली होती त्याचं फळ म्हणून तुम्हाला तमाम शिवप्रेमी भारतातल्या तमाम शिवप्रेमींनी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात खासदार निवडून दिले आणि तुम्ही बहुमताने भाजपचं देशावर सरकार बसवू शकले। त्याची परतफेड जर तुम्ही एक खासदारकी देऊन करत असाल आणि ते उपकाराची भाषा करत असाल तर मराठा समाजाच्या वतीने तमाम शिवप्रेमींच्या वतीने आम्ही तुमचा धिक्कार करतो। त्यांनी दुसरं वक्तव्य केलं की छत्रपती शिवराय यांच्या अरबी समुद्रातलं जे काही स्मारक आहे त्या स्मारकाचे जलपूजनाचा जो कार्यक्रम झाला त्यात मोदी साहेब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर संभाजीराजेंना जलपूजनाच्या लोटा हातात देऊन पाण्याचा पाणी टाकण्याचा मान दिला। परंतु आम्ही तुम्हाला सांगतो ती देखील तुमची एक बदनामीची खेळी होती। तुम्ही ती खेळी फक्त लोकांची मतं मिळवण्यासाठी केली। छत्रपती शिवरायांचं स्मारक तुम्हाला करायचंच नाहीये। जर करायचं असतं तर आतापर्यंत ती सुरुवात झाली असती। त्या दिवशी तुम्ही छत्रपती संभाजीराजेंना तुमच्या पापामध्ये सहभागी करून घेतलं आणि तुम्ही हा सन्मान दिला नसून हा तमाम शिवप्रेमींचा अपमान केलेला आहे म्हणून देखील आम्ही तुमचा धिक्कार करतो। येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्या अशा वाचाळवीरांकडून कुठल्याही प्रकारचं छत्रपती घराण्याच्या बदनामीकारक कुठलं वक्तव्य झालं तर तुमचं तोंड जिल्ह्या जिल्ह्यात काळं केल्याशिवाय मराठा समाज आणि शिवप्रेमी नागरिक शांत बसणार नाही। याची दखल घ्यावी, याची नोंद घ्यावी।